स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात महानगरपालिका आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं बचत गटांच्या माध्यमातून तिरंगा ध्वजविक्री केंद्र नुकतंच सुरू करण्यात आलं. या केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पालिका आयुक्त देवीदास पवार यांच्यासह जिल्हा प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत या मोहिमेमध्ये आम्ही सामील झालेलो आहोत आणि आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये झेंडे विक्रीचा स्टॉल लावलेला आहे. हर घर तिरंगा घर घर तिरंगा आणि इथे आम्हाला चांगल्या प्रकारे ग्राहकांचा प्रतिसाद पण मिळतो आहे आणि या माध्यमातून आम्हाला एक रोजगार संधी मिळालेली आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालामध्ये हर घर तिरंगा या मोहिमेचे यशस्वी नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील 3,70,000 कुटुंबांना ग्रामीण आणि शहरी भागातील मिळून घरोघरी ध्वज वितरणाचे सूक्ष्म नियोजन केलेले आहे. या कालावधीत 5 ते 15 ऑगस्ट या दरम्यान स्वराज्य महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे.